12 फेब्रुवारी 1948 रोजी सातारा येथे महात्मा गांधीजींच्या श्रद्धांजली सभेत भाषण केले आणि पुढील 10 वर्षात महात्मा गांधीजींच्या नावे 101 शाळा सुरू करण्याचा दृढ संकल्प केला. कर्मवीर अण्णांच्या या भाषणाचा गैरसमज करून देण्यात आला, त्यामुळे रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद करण्यात आली. या घटनेमुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांना आणि रयत शिक्षण संस्थेला खूप मोठ्या अग्निदिव्यातून जावे लागले. संस्थेची ग्रँट सुरू होण्यासाठी मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि संत गाडगे महाराज यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे रयत शिक्षण संस्थेची ग्रँट दिनांक 30 जानेवारी 1949 पासून सुरू झाली. यांच्या सत्यशोधक समाजाच्या कार्याने प्रेरित झालेल्या कर्मवीर अण्णांना राजर्षी शाहूंच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रयोगातून प्रेरणा मिळाली. यातून समाज बदलाचं भान संपूर्ण महाराष्ट्राचं अवकाश व्यापून टाकेल याची कोणाला कल्पना देखील आलेली नसेल. समताधिष्ठित समाजाचा पाया घालण्याचे आद्य समता वीर म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील. जागे अभावी सोमवार पेठेतलं वसतिगृह धनिनीच्या बागेत स्थलांतरित झालं. धनिनीची बाग ही थोरले प्रतापसिंह महाराजांच्या पत्नी सौ सगुणाबाई ज्यांना धनीन असं म्हटलं जायचं त्यांच्या फिरण्याची जागा. हीच जागा अण्णांनी खंडानं मिळवली. 25 फेब्रुवारी 1927 या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी या वसतिगृहास दिलेली भेट केवळ संस्थेसाठीच सुवर्णक्षण नव्हता, तर बापूंना त्यांच्या कार्याला कृतिशीलपणे पुढे नेणाऱ्या शिक्षण महर्षीला भेटल्याचं अपूर्व समाधान देणारा असा हा क्षण होता. बापूंच्या उपस्थितीत वसतिगृहास छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असं नामकरण म्हणजेच राजर्षी शाहूंना कर्मवीरांनी दिलेली गुरुदक्षिणा होती. ग्रामीण भागातील गोरगरीब वंचित मागास मुलांना वसतिगृहात आणून त्यांना शिक्षित करणं हाच अण्णांचा एकमेव ध्यास अंतिम क्रम होता. वसतिगृहातील हरेक काम करताना स्वावलंबन, संस्कार आणि देशभक्त घडवणं हेच अण्णांचं अंतिम ध्येय होत. श्रम प्रतिष्ठेला उभारी देणाऱ्या या महान सुपुत्राचा गौरव अनेकांनी केला, ज्यामध्ये महात्मा गांधीजींपासून बडोदा नरेश, सातारची गावी कोल्हापूर संस्थान असा राजाश्रय आणि लोकाश्रय ओघान संस्थेच्या वाटेवर येत गेला. स्वाभिमान आणि स्वावलंबन या अण्णांच्या तत्वांशी ठाम राहत शाहू बोर्डिंग हाऊसनं अनेक गुणवंत, कीर्तिवंत, प्रतिभावंत व्यक्तिमत्व या भारत भूमीस दिली, ज्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा हातभार लावला. या संस्थेस त्यांचा सार अभिमान वाटतो. 1924 ते 2015 पर्यंत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं चालू असणाऱ्या या वसतिगृहातून 12,901 विद्यार्थी शिक्षण घेऊन आत्मनिर्भर झाले. शाहू बोर्डिंग हाऊस म्हणजेच खऱ्या अर्थानं रयतेची पंढरी. परंतु उपेक्षितांचा संसार उभा करणाऱ्या या वसतिगृहाच्या संसाराला शासनाची दृष्ट लागली आणि कोर्ट कमिटी या शब्दाचा विपर्यास करून हे वसतिगृह बंद करावं लागलं. रयत शिक्षण संस्थेनं म्हणजेच अण्णांनी तर हाताच्या खोडाप्रमाणे जपलेलं हे शाहू बोर्डिंग हाऊस बंद होणं हे संस्थेच्या काळजावर आघातासारखं होतं. या कारणास्तव संस्थेचे अध्यक्ष, देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब आणि मॅनेजिंग काउन्सिलचे सर्व सदस्य यांनी सरकारी मदतीविना शाहू बोर्डिंग हाऊस पूर्ववत ठेवण्याचं शिवधनुष्य हाती घेतलं. वसतिगृहाची तेव्हाची निकड आणि आताची आवश्यकता हे दोन्ही एकाच टप्प्यावर येऊन पोचले. राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर दात कुणाकडे मागायचे? कधी निसर्ग कोपतो तर कधी परिस्थिती. आता संपलं सारं या भावनेनं हत्तीचं काळी जसणारा बाप किंवा आई विषाची बाटली तोंडाशी लावते. कोण नदीतीर गाठत, कोण विहीर. संसार कोलमडून पडतो. निष्पाप निरागस मुलं पोरकी होतात. या उमलत्या खऱ्या कोमे जायला लागतात.
अशा वेळी आपले वाटणारे परके बनतात, तेव्हा त्यांना सरकारी मदतीची, समाजाच्या मर्यादांची, वेगळी जाणीवांची उणीव पोखरायला लागते. निराधारांना आधार देणं हीच खरी समाजसेवा. या तत्वांशी ठाम राहत संस्थेनं हे वसतिगृह पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेताना आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलं, निराधार एक पालकत्व असलेली लेकर आपल्या कवेत घेतली. आमच्या घरचे
express my very great admiration for what all of you are doing. Under Chairman Anil Patil's inspired leadership. If the young girls and boys in your hundreds of institutions reach their potential, their intellectual, moral, social potential, not only will India be transformed, but perhaps something may also be conveyed to the world as a whole. So once again, allow me to express my great admiration for what all of you are doing, for what has been achieved. And may I also extend to all of you a warm invitation, whenever possible, to our center in Panchkani. It is called Asia Plateau. And Mrs. Jayashree Rao is there. And Mr. and Mrs. Suresh Khatri are there almost all the time. My wife Usha and I, we are there some of the time. And many other people are there. And everyone there would be very happy to welcome all of you, to get ideas from all of you. And you might also be interested in what happens there. But I thank you very, very deeply for the kindness you have shown to us. And on the third note, I would certainly thank you for inviting us to visit the center at Panchkani, which we will certainly do so. I once again place on record our heartfelt thanks to all of you who have made it possible today. Thanks towards our Honorable Chairman, Dr. Anil Patil Sahib, because of him, we were able to see people like you in person. I also thank all the office bearers and the staff for making this small gathering happen. Once again, I wish you all a very happy New Year 2020. करते जा रहे हैं। जब उनके निधन हुआ उसके उनके साथ था वो स्टूडेंट था वो भी सी अरे वाह क्या गाड़ी छोड़ी ना इन लोगों मदद करो तो इनाम मदद स्वामीवीरांनी गांधीजींची जी फिलॉसॉफी होती ती फिलॉसॉफी अर्न अँड लर्न स्कीमच्या द्वारे पुढे जिवंत ठेवली आहे आणि 2020 साली सुद्धा कमवा आणि शिका योजनेसारखी योजना जिवंत ठेवणं हे मोठं चॅलेंज आहे की ज्या योजनेला कुठल्याही प्रकारचं फंडिंग नसतं की It made it possible for us to see some. खत्री लीना खत्री साहेब आणि त्याचबरोबर जयश्री राव मॅडम आणि रय शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब सो भारती पाटील मॅडम कहां से प्रेरणा मिलेगी कहां से उनको शिक्षा मिलेगी अगर ये बच्चों का जो शिक्षा का हल है वो रय शिक्षण संस्थे ने अपने ऊपर ले लिया और उनके बच्चों को अच्छी तरह से शिक्षा दे दी तो ये भारत का भविष्य संस्था का भविष्य और उनके फैमिली का भविष्य उज्ज्वल कर सकते हैं और यही जानकर अगर संस्था ने या किसी और एनजीओ ने वो किसानों को 1-2 लाख दिया तो 1-2 महीने में उनका खर्च हो जाएगा या किसी कारण उनका खर्च हो जाएगा अगर इन बच्चों को तब यहाँ शाहू बोर्डिंग में
जो बच्चे थे कर्मवीर अन्ना थे, कर्मवीर अन्ना और उन बच्चों को इतनी खुशी हुई थी कि गांधी जी के हाथ से यह शाहू बोर्डिंग का नामकरण हुआ था और यही ऐतिहासिक घटना। रानर सोयगोदेवी तालुका बोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी आलेलो आहे। मी 2017 साली इथं आलेलो आहे, तेव्हापासून मला इथलं जेवण, इथलं शिक्षण खूप आवडतं आणि इथला निसर्गरम्य परिसर, धन्यनेची बाग आणि सातारा म्हणलं तर फक्त चौथीला मायेची पाखर अण्णांचा धडा होता। मला तेव्हा कदाचित वाटलं पण नव्हतं की मी अशा ठिकाणी अण्णांच्या शाळेत शिकायला जाईल, पण नंतर 2017 साली 1 मे 2017 साली माझे वडील सुसाईड झाल्यानंतर मला संस्थेत यायला शिकायला मिळालं। तालुका जिल्हा लातूर राहणार लिंबाळगाव भागधोन। मी असं वसतिगृहामध्ये आले आणि मी अण्णांच्या हॉस्टेलमध्ये शिकेन, वहिनींच्या असे वाटलं सुद्धा नव्हतं। वहिनी म्हणजे इथं खूप काळजी घेतात चांगली आणि मुझे बहुत रोना आ रहा था, पर मुझे मेरे माँ ने बताया था कि तू यहाँ पढ़ने के लिए आई है, तू तुम्हारी हिम्मत मत हारना, तू पढ़ के ही रहना। मेरे पापा का सपना था कि मैं डॉक्टर बनूंगी क्योंकि मेरे पापा मेरे घर वालों को सबको चाहते थे कि तुम कुष्ठ लोगों की सेवा करो, ऐसे चाहते थे, इसलिए मैं यहाँ संस्था में आई हूँ। मेरे पापा 2015 में एक्सपायर हो गए। कठिन हालत से गुजरे हैं, आप यहाँ आए हैं और आप में से हर एक लड़की और लड़का बहुत बहादुर है, तो मैं आपको बधाई देता हूँ। मैं ताली बजाना चाहता हूँ, आप सब बहादुर हैं। और डॉक्टर अनिल पाटिल से मेरी मुलाकात हुई है और सचमुच में जिस संस्था में आप इस समय बैठे हैं और यहाँ आप समय बिता रहे हैं, वो पूरे विश्व की संस्थाओं में से एक बहुत ही ख़ास संस्था है। पूरे विश्व में ऐसे बहुत कम संस्थाएं हैं, इसलिए आप बहुत ही अच्छी जगह में इस समय आप रुके हैं। सिर्फ मैं इतना कहना चाहूँगा आपसे कि आप को विश्वास अपने दिल में रखना है कि आप में से हर एक इंसान, हर एक लड़का, हर एक लड़की एक किसी खास काम के लिए इस दुनिया में जन्म लिया। इनके दादा डॉक्टर भावराव कर्मवीर पाटिल आए और उन्होंने कितना भयंकर काम, कितना बड़ा काम किया, लेकिन हम में से हर एक इंसान, आप, मैं, बच्ची, लड़का, हर एक के लिए इस दुनिया में एक काम है। उस काम के लिए आप आए हैं, तो आपको ये विश्वास रखना है कि आप एक खास कारण के लिए पैदा हुए हैं, खास कारण के लिए आप आए हैं, आपको बहुत कुछ करना है। ये जो विश्वास है ये आपके दिल में हर वक्त आपको रखना होगा। और मैं आपको आशीर्वाद देता हूँ, बधाई देता हूँ और मेरी प्रार्थना और मेरे ख्याल भी आपके साथ होंगे आपके भविष्य के लिए। अच्छा लगता है। थैंक यू मैडम। थैंक यू।